नमस्कार. स्टोरीटेलच्या ऐकू आनंदी या कार्यक्रमामध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. आणि आज मी गप्पा मारणार आहे माध्यमांमध्ये इंटरेस्टिंग पद्धतीने किंवा वेगळ्या पद्धतीने काम करणाऱ्या लोकांबरोबर, किंवा मी आज यांना म्हणेन पॉडकास्टरबरोबर मी गप्पा मारणार आहे. कारण आजचा आपला विषय पण तोच आहे, पॉडकास्ट. म्हणजे पॉडकास्ट म्हणजे नक्की काय? आपण खूप वेळा हा शब्द ऐकतोय, पॉडकास्ट पॉडकास्ट. तो कुठे ऐकतात, कसा ऐकतात, आणि कुठली नवीन गोष्ट आली ना की जो भारतीय पालकांच्या मनामध्ये जो प्रश्न असतो, करिअरला याचा काय उपयोग आहे, पैसा मिळणार आहे का यातनं, तर या सगळ्या प्रश्नांविषयी किंवा पॉडकास्टविषयी आपण गप्पा मारणार आहोत. आणि आपल्याकडे आलेले आहेत संतोष देशपांडे, विनायक पाचलक आणि उर्मिला निंबाळकर. नमस्कार. संतोष देशपांडे मीडिया क्युरियोचा फाउंडर आणि डायरेक्टर आहे. त्याचा स्वतःचा शो आहे संडे विथ देशपांडे, त्याबद्दल आपण जाणून घेऊच. त्याचबरोबर विनायक याचा स्वतःचा थिंक बँक हा खूप म्हणजे व्हायरल बरोबरच व्हायटल कंटेंट निर्माण करणारा यूट्यूब चॅनल आहे. आणि त्याचा पण नवीन पॉडकास्ट शो येतोय, त्याचं नाव आहे युथफुल टॉक्स. युथफुल टॉक्स तो स्टोरीटेलवरती येतोय. आणि उर्मिला निंबाळकर जी ॲक्टर आहे, युट्यूबर आहे, आणि तिचा पण स्टोरीटेलवरती पॉडकास्ट शो आहे द उर्मिला शो. तर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे कार्यक्रमामध्ये. आणि पहिलाच प्रश्न मी विचारतो, बेसिक प्रश्न, की नक्की अशी व्याख्या प्रत्येकाची वेगळी असणार आहे, पण तुमच्या तिघांच्या मते काय नक्की पॉडकास्ट म्हणजे नक्की काय? अगदी टेक्निकली जर पहिल्यांदा बोलायचं झालं तर पॉडकास्टिंग इज अ सॉर्ट ऑफ पॉडकास्टिंग हा एक प्रकारचा इंटरनेटवरून प्रसारित होणारा ऑडिओ कंटेंट आहे. तो व्हिडिओ पण असू शकतो त्याच्यात भाग, मात्र तो इंटरनेटवरून प्रसारित होणारा प्रामुख्याने ऑडिओ कंटेंट आहे. हा टेक्निकल याची व्याख्या झाली. दुसरी गोष्ट त्याच्यातली महत्त्वाची अशी आहे की दॅट इज अ सॉर्ट ऑफ इनफॉर्मल टॉक, म्हणजे इट्स नॉट स्क्रिप्टेड वन. ओके. त्याच्यामुळे थोडासा अनौपचारिकतेकडे झुकणारा औपचारिक संवाद. विनायक, मला असं वाटतं की पॉडकास्ट हे नव्या पिढीचं ऐकायचं, समजून घ्यायचं आणि स्वतःला एनरिच करायचं मीडियम आहे. आणि त्याला टेक्निकल डेफिनेशन यांनी सांगितलीच, पण माझ्या दृष्टीनं शक्यतो नॉन फिक्शन आणि एनी कंटेंट विच यू कॅन कन्झ्युम ऑन द गो. विशेषतः जॉगिंग करताना लोक पॉडकास्ट ऐकतात, किंवा दुसरी कुठली तरी कृती करताना, ज्याला पॅसिव्ह लिस्निंग आपण म्हणतो. आम्ही थिंकबँकला पण पॉडकास्टच समजतो, कारण डिस्ट्रीब्युशन चॅनल युट्यूब असलं तरी कित्येक लोक ते ऐकताना, गाडी चालवताना ऐकत राहतात. मी स्वतः सो अशा पद्धतीनं स्वतःला कंटेंट कन्झ्युम करायचं एक नवं मीडियम, ऑडिओ सेंट्रिक, ऑडिओ ड्रिव्हन, म्हणजे पॉडकास्ट असं मी मानतो. ओके. उर्मिला, ऍक्च्युली एकदम परफेक्ट दोघांनी व्याख्या सांगितलेली. याच्यामध्ये एक सगळंच आलं. मला तर पूर्वी असं वाटायचं की फक्त जस्ट लाईक यू सेड की फक्त नॉन फिक्शन म्हणजे पॉडकास्ट का, तर तेही आता गळून पडलं आहे. कारण की आता पॉडकास्टमध्ये फिक्शन पण आलेलं आहे. त्याच्यानंतर फक्त ऑडिओमधून ऐकणं म्हणजे पॉडकास्ट का, तर आता तेही गळून पडलं आहे. कारण स्पॉटीफायसारख्या आता फक्त ऐकण्याच्या ॲप्सनं व्हिडिओ पण सुरू केला आहे. त्यामुळे जो पॉडकास्ट तुम्ही ऐकू शकता तो ॲट द सेम टाईम त्याचा व्हिडिओ स्पॉटीफायवरतीच दिसतो. किंवा कित्येक पॉडकास्टर्स आहेत स्टोरीटेलवरती पण, किंवा थिंक बँकसारखे, माझ्यासारखे, की जे आता त्या सेम पॉडकास्टचं शूटिंग करून सेम कॉन्टेंट यूट्यूबवरती पण टाकतात. सो त्याचा व्हिडिओ पण पाहायला मिळतो. त्यामुळे जर कोणी असं म्हटलं तर मी तुमचा पॉडकास्ट ऐकला बरं का, तरी ते आता टेक्निकली सुद्धा जरी ते बरोबर नसलं तरी सुद्धा आता त्याला तुम्ही नाकारू शकत नाही. कारण आता त्याची व्याख्या जशी पाहिजे तशी माध्यमांनुसार, नवीन नवीन टेक्नॉलॉजीनुसार ती आता सगळी बदलत चालली आहे. त्याच्यामुळे ॲक्च्युली परफेक्ट या दोघांनी सांगितलं तसं की एकदम इनफॉर्मली खूप मस्त शक्यतो ऑडिओ फॉर्मॅटमध्ये मारलेल्या तरी ठरवून बसून खास एक हेतूपूर्वक मस्त गप्पा. ओके. आता मला दुसराच प्रश्न असा आहे की जेव्हा आपण एखादी सिरियलचा ट्रेलर बघतो तेव्हा आपल्याला माहिती आहे की कुठल्या तरी चॅनलवर दाखवलं जाणार आहे, किंवा आता वेब सिरीज आधी लोकांना स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म हे थोडं कन्फ्युजिंग होतं, पण आता नेटफ्लिक्समुळे अमेझॉनमुळे ते सगळ्यांना माहिती व्हायला लागले. तसं मग पॉडकास्टचं माध्यम कुठलं आहे, म्हणजे त्याचं स्पेसिफिक कुठलं माध्यम आहे, माध्यम म्हणजे मी म्हणतो चॅनल तो कुठला आहे, तो सुद्धा खूप सारे आहेत, त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? पॉडकास्ट प्रसारित करणारे चॅनल्स खूप आहेत. जसं मगाशी म्हटलं तसं इंटरनेटवरून हे ब्रॉडकास्ट होत आहे, कास्टिंग होत आहे ऍक्च्युली. तर त्यासाठीचे जे डेडिकेटेड चॅनल्स आहेत ते बरेच आहेत, पण तरीही नावं जर घ्यायचीच झाली तर
ऍपल पॉडकास्ट आहे, गुगल आहे, स्पॉटीफाय आहे, ऑडिओ बूम आहे, डिस्ट्रीब्युशन चॅनल सुद्धा आहेत, हे असे खूप आहेत. आणि अनेक एफ एम स्टेशन सुद्धा जे आहेत, इंटरनेट रेडिओ स्टेशन, ते सुद्धा आता पॉडकास्टिंग साठी खूप काम करत आहेत डिस्ट्रीब्युशन साठी. सो एक पॉडकास्ट तुम्ही जर क्रिएट केला तर तो अनेक चॅनल्स मधनं तुम्हाला ते ऐकता येऊ शकतो. ओके ओके. माझं मत एवढंच आहे की युट्यूब हे सगळ्यात मोठं पॉडकास्टचं डिस्ट्रीब्युशन मीडियम आहे. त्याच्यानंतर मग हे सगळी जी नावं त्यांनी सांगितली, मला अजून एक ऍड करायचं ते म्हणजे आयबीएम पॉडकास्ट नावाचा ऍग्रिगेटर. सो ओव्हरऑल आता पॉडकास्ट रुजायला लागलंय, म्हणजे 2015-13-14 जे युट्यूबचे दिवस होते आपण ज्याला म्हणू की इमर्जिंग, लोक ऍक्सेप्ट करत होते पोस्ट जिओ. म्हणजे मी आयटीतला असल्यामुळे म्हणतोय की पोस्ट जिओ रिव्हॉल्युशनला हे सगळं नेटफ्लिक्स आलं, अमेझॉन प्राईम, ओटीटी प्लॅटफॉर्म्स आले. आता ती वेळ म्हणजे पुढचं दशक पॉडकास्ट असेल असं म्हणायला हरकत नाही. आणि याचा एक इंडिकेटर फक्त सांगतो उर्मिला बोलायच्या आधी, ते म्हणजे भारतातल्या एका सगळ्यात मोठ्या म्हणूया रेडिओ स्टेशनच्या ग्रुपनं किंवा मीडिया हाऊसनं स्वतःला रिपोझिशन केलं महिन्याभरापूर्वी की दे आर नॉट जस्ट इन रेडिओ. सो देअर कॉन्टेंट इज नाऊ दे आर अ कॉन्टेंट ऑडिओ कॉन्टेंट मेकर कंपनी. आणि त्यांनी त्याचं गाणं बदललं, सगळं पोझिशनिंग बदललं. सो दॅट शोज की त्यांनाही आता हे सगळं खुणावत आहे. त्यांनीच त्यांचे रेडिओचे शो पॉडकास्ट करायला सुरुवात केली आहे, मग व्हिडिओ चॅनल काढलं युट्यूबचं. सो थिंग्स आर चेंजिंग. आणि एकच मी फक्त ऍड करतो, ऍक्च्युली मगाशी जो पहिला प्रश्न होता त्याच्या जाणून तुम्हाला लक्षात आहे की आपण पॉडकास्ट फार पूर्वी ऐकलेले आहेत. ते कसे ऐकलेले आहेत ते तुम्हाला सांगतो. ते कदाचित ते पॉडकास्ट हा शब्द कानावर पडण्याच्या आधी आपण ऐकलेले आहेत. ते कसे, क्रिकेटची कॉमेंट्री आपण जेव्हा ऐकत होतो ऍक्च्युली, तर कॉमेंट्री म्हणजे ऍक्च्युली ते खेळ चालू असताना ते खेळाचं वर्णन होतं, पण त्याच्यासोबत जे विश्लेषण पण चालू असायचं आणि ते दोन कॉमेंटेटर एकमेकांशी बोलायचे रेडिओवरून त्यावेळी, ते सुद्धा एक प्रकारचा पॉडकास्ट, लाईव्ह पॉडकास्ट होता. अगदी म्हणजे ऍब्सोल्युटली या दोघांनी करेक्ट सांगितलं की आता त्याला असं माध्यमच नाहीये. आणि तुम्ही जेवढे प्लॅटफॉर्म शोधाल ना तेवढं ते, मी जसं मगाशी म्हटलं की आता त्याचं सेम जो कॉन्टेंट तुम्ही तयार केलाय म्हणजे जो ऑडिओमध्ये आहे, एखाद्या रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये बोलावून सिंगल पर्सन म्हणजे सिंगल होस्टनं पॉडकास्ट सुरू केला असेल, एक गेस्ट एक होस्ट असेल, पाहुणे आणि जो शो रन करतो त्याच्याबरोबर असेल, दोघे तिघे जण कॉन्स्टंटली ते तिघेच जण बोलतात एखादा विषय घेऊन. आता इतके प्रकार आहेत ना पॉडकास्टच्या शोचे, सुद्धा इतक्या जातकुळी म्हणतो ना, एवढ्या जाती निघाल्यात, त्यामुळे तो एक इतका सुंदर भरपूर माहितीपूर्ण किंवा गप्पासुद्धा इतक्या मनोरंजक पद्धतीनं तो पीस ऑफ कॉन्टेंट तयार होतो ना, त्याचा तुम्ही युज कसा करताना हे संपूर्णपणे त्या क्रिएटर वरती. जसं तू म्हटलं की युट्यूब हे खरं तर व्हिज्युअल माध्यम, पण ते सगळ्यात मोठं पॉडकास्ट साठी सुद्धा माध्यम बनतं. एक्झॅक्टली. मग शूट केलं तर तुम्ही त्याचा पुन्हा एकदा युट्यूब चॅनल वरून सुद्धा त्याचं इन्कम म्हणून, रीच म्हणून, लोकांपर्यंत पोहोचणं सगळ्या दृष्टीनं, त्यामुळे एका पीस ऑफ चांगल्या कॉन्टेंटला ऑडिओ जरी असला तरी सुद्धा तुम्ही इतर उपकरणांचा वापर करून त्याला इतक्या ठिकाणी पोहोचवू शकता. त्याचे पीसेस घेऊन तुम्ही जे शूट केलेले असतील किंवा ऑडिओ सुद्धा, त्याचे छोटे छोटे ऑडिओ ट्रेलर्स असतील किंवा इंस्टाग्राम आणि फेसबुक सारख्या चक्क सोशल मीडियावरती सुद्धा ते अवेलेबल करू शकता. आणि मग पूर्ण एपिसोडसाठी तुम्ही लोकांना तुमच्या मुख्य प्लॅटफॉर्मवरती, येस, व्हॉट्सअप सुद्धा. तर मग मला असं वाटतं की एक मुख्य प्लॅटफॉर्म राहतो पॉडकास्टचा नेहमी, की जिथे तुमचा रेग्युलरली पहिला रिलीज आणि संपूर्ण एपिसोडचा फुल रिलीज तिथे लोकांना अवेलेबल असतो एक्सक्लुसिव्हली. आणि मग नंतर त्या कॉन्टेंटचं तुम्ही वाटेल तशा ठिकाणी डिस्ट्रीब्युशन करू शकता. बरोबर. विनायक, तू मगाशी म्हणलास की पुढची 10 वर्ष ही पॉडकास्टची असणार आहेत, तर मला तेच विचारायचं होतं की कारण आता बघतोय मी तर परदेशामध्ये हे जे माध्यम आहे ना हे खूप मोठ्या प्रमाणावरती प्रचलित झालंय. मग भारतामध्ये साधारण किंवा मी म्हणेन की स्पेशली मराठीमध्ये कशा पद्धतीने गोष्टी होत आहेत, मार्केट कशापर्यंत डेव्हलप कसं झालंय, आणि मराठीतल्या पॉडकास्टची स्थिती कशी असणार आहे किंवा आत्ताची सध्या, कारण तुम्ही तिघही पॉडकास्ट बनवत आहात, तुम्हाला थेट रिस्पॉन्स येतोय लोकांचा, तर तुम्ही जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकाल. काय ना, मार्केटला एक पुश लागतो, म्हणजे थोडी मार्केटची भाषा बोलतोय, पण आता याचं क्रेडिट खरं तर मराठीचं पूर्णपणे स्टोरी टेलला जातं, कारण त्याच्या आधी ऑडिओ ओनली मीडियम असतं हे मराठी विश्वाला माहीत नव्हतं. युट्यूबवरच जे प्रयोग व्हायचे, सो
ते आता एस्टॅब्लिश झालंय ओव्हर द पिरियड ऑफ 3 इयर्स. आणि काय होईल आता बाय द फोर्स ऑफ मार्केट ऑडिबल येईल आणि कोण स्पॉटीफाय येईल, त्यांच्या सगळ्यांच्या प्रेशरमुळं त्यांच्या सगळ्यांच्या पुशमुळं लोक ऑडिओ ऐकायला सुरुवात करतील. दुसरं असं झालंय विशेषतः पोस्ट कोविड की किती कन्झ्युम करायचं त्याचा एक नौशा येऊन गेल्या लोकांना. आणि आता लोक रेग्युलर वेळ द्यायच्याऐवजी पॅसिव्ह कडे जास्त वळतील. मी वॉक करतोय, मी जिम करतोय, जेव्हा परत प्रवास चालू होईल त्यावेळी मी तासभर प्रवास करतोय, कुठे ना कुठेतरी ऑफिसला जातोय. सो त्यावेळी मला कन्झ्युम करायला गाण्यांच्या पलीकडे काहीतरी अवेलेबल आहे. हा मोठा फरक गेल्या 3-4 वर्षात झालाय आणि तो वाढत जाणार आहे. कारण इतके दिवस ऑप्शन नव्हता म्हणून मी गाणी ऐकायचो, ऑप्शन नव्हता म्हणून मी रेडिओ ऐकायचो. आता ऑप्शन आलंय म्हणलं लोक त्याच्यावरती शिफ्ट होतात. म्हणजे मी इंग्लिश पॉडकास्ट मध्ये लोक 3-3 तासाचे पॉडकास्ट करतात आणि त्यांना काही म्हणजे देर आर त्यांचे लिस्नर आहेत, तो डेडिकेटेड फॅन बेस आहे. सो मराठीत पण तो असा बनतोय. तो हा बेस होता मी असं म्हणण्याचा की हे आता इमर्ज होत आहे आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त कॉन्टेंट क्रिएटर येतील, एक इकोसिस्टम उभा राहील, जास्तीत जास्त स्टुडिओ तयार होतील, तर झूम वरूनची पण रेकॉर्डिंग लोक वापरतात. सो टेक्नॉलॉजी फ्रेंडलीनेस वाढेल आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून ऑडिओ एक मीडियम म्हणून सेटल होईल. अर्ली सायन्स म्हणाल तर आम्ही युट्यूबवरती पण काही पॉडकास्ट टाकून बघितले ऑडिओ ओनली, फक्त एक फोटो लावून, ते लोकांनी ऍक्सेप्ट केले. आता थिंक बँकचे एपिसोड्स, मी करत असणारा पॉडकास्ट, हे सगळं स्टोरीटेलवर येत आहे. पीपल आर लिस्निंग. ज्या लोकांच्या मी मुलाखती घेतल्या त्यांना फोन जातात की तुमचा ऑडिओ आम्ही ऐकल्यावर का स्टोरीटेलवर. सो याचा अर्थ इट इज रिचिंग आउट. ओके, तुझा अनुभव कसा आहे संतोष? आता जसं विनायकांनी उल्लेख केला की स्टोरीटेल कट्टा, मला तरी इथं आवर्जून सांगायला पाहिजे की मराठीत पॉडकास्टिंग जेव्हा फारसं रुजलेलं नव्हतं तेव्हा आपण स्टोरीटेल कट्टा घेऊन आलो आणि आतापर्यंत जवळपास स्टोरीटेल कट्टा म्हणजे हे मराठी पॉडकास्ट आहे. नंतर बोलती किताबे आपलं हिंदी आहे, आता इयर पीपल इंग्लिश आहे. तर याच्यावरती जवळपास आपण 250 एपिसोड आतापर्यंत रिलीज केलेले आहे. मराठीचा विषय तुझे सांगितला आणि खरोखरच स्टोरीटेल कट्टा जेव्हा आपण सुरू केला त्यावेळी हे सगळं नवीन होतं. म्हणजे रेफरन्स साठी ऐकायला सुद्धा खूप कमी स्कोप होता त्यावेळी. म्हणून जेव्हा ही गोष्ट सुरू झाली तेव्हा आपण काही गोष्टी लोकांचा कसा रिस्पॉन्स मिळतोय त्यानुसार वाढवत होतो. आणि आता जेव्हा विषय तुझे मराठी पॉडकास्टिंग मधला सांगितलं तर खूप लोक आता याच्यात इन्स्पायर झालेले आहेत. अनेकांनी मग स्वतःच पुढे येऊन स्वतःचे पॉडकास्ट सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केलेले आहेत. जसं यांनी उल्लेख केला अनेक चॅनल्स त्यासाठी आता इनिशिएट करत आहेत. लोक आयडेंटिफाय करतायत चॅनल्स किंवा लोक आयडेंटिफाय करतायत किंवा वाईसावरसा ज्यांना त्याच्यात करिअर करायचं आहे किंवा पुढे जायचं आहे असे लोक तिकडे वळताना दिसतायत. माझ्याकडे स्किल आहे, माझ्याकडे कंटेंट आहे असं ज्यांना वाटतं ते आता स्ट्रॉंगली या प्लॅटफॉर्मकडे कसं पाहता येईल याचा विचार करतायत. जे आधी पूर्वी तो हे नव्हतं, तो कॉन्फिडन्स बिल्ड झालेला आहे आता नक्कीच. आणि उर्मिला जसं विनायक म्हणला की तो एखादा कंटेंट त्यांनी पॉडकास्टचा युट्यूबवर टाकल्यानंतर त्याला चांगला रिस्पॉन्स आला तर आपल्याला अगदीच मागच्याच आठवड्यात आपल्याला तसा रिस्पॉन्स आला होता की तुझा जो पॉडकास्टचा एपिसोड होता त्यातला काही भाग आपण युट्यूबवर टाकला आणि त्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. तर आता तू तर युट्यूब आणि पॉडकास्ट, तर मग तुला कसा रिस्पॉन्स आहे आणि तुला दिसतंय का की खूप मोठी ग्रोथ आहे याच्यामध्ये मराठी? अगदी अगदी. ॲक्च्युली विनायक सरांनी खूप परफेक्ट एक शब्द वापरला, तो मी घेऊन बोलेन पुढे, ज्याला म्हणतात इकोसिस्टीम. कारण की ना एक छान गोष्ट अशी असते ना, इतर इंडस्ट्रीज किंवा डिजिटल याच्यामधला फरक आपण बघूयात की डिजिटल प्लॅटफॉर्मवरती आहे ना जेवढे जास्त लोक येतील तेवढी कॉम्पिटिशन नाही वाढत, ते एकमेकांना नेहमी मदत करतात आणि पूरक पोषक असतात. त्यामुळे मी तर असं सांगेन की एखादा माणूस स्टोरीटेलवरती संडे विथ देशपांडेचा एखादा एपिसोड ऐकायला आला, त्याला तो खूप आवडला, त्यानं मस्त तासभर ऐकला, पण अजूनही तो प्रवासात असेल, जसं यांनी सांगितलं की मस्त प्रवासात कुठचं तरी पॅसिव्हली काम करत तरी थोडासा वेळ आहे, पटकन तीच व्यक्ती तोच ऑडियन्स शिफ्ट होणार द उर्मिला शो ऐकणार आणि तो कुठचा अर्धा पाऊण तासाचा तो झाला एपिसोड खूप पटापट. पण तेच कदाचित एक 1.5-2.5 तासाचं पुस्तक संपूर्ण करण्यासाठी त्याच्याकडे तेवढा वेळ नाही मिळणार किंवा पुस्तकाला तेवढं अटेन्शन लागेल. तर अशा पद्धतीनं जेवढे नवीन चॅनल्स येतील आणि जेवढे नवीन पॉडकास्टचे शो तयार होतील तेवढं इतरांसाठी सगळ्यांच्यासाठी खूप चांगलं असेल. सो त्याच्यामुळे मी असं म्हणेन की म्हणजे
एक चांगली गोष्ट पण असते पायोनियर जो असतो ना जो सुरुवात करतो स्टोरी टेल कट्ट्यानं जशी सुरुवात केली. आता थिंक बँक आहे, संडवी देशपांडे आहे, द उर्मिला शो आहे, आय व्ही एम काहीतरी छान करतंय, इतर लोकसुद्धा मराठीत खूप काही करू पाहतायत. ऑलरेडी पालकांची शाळा, सेक्सवर बोलबिंदास वगैरे सारखे ऑलरेडी प्रचंड पॉप्युलर असे स्टोरी टेलवरती सीझनल पॉडकास्ट आहेत. तर या सगळ्यांनी सगळ्यांना प्रचंड मदत होणार आहे आणि त्यांना एक इकोसिस्टीम तयार होणार आहे. त्यामुळे मी एनकरेज करेन लोकांना की खूप लोकांनी यावं आणि खूप पॉडकास्ट बनवावे, कारण की त्यानं एक तो प्लॅटफॉर्म इतका स्ट्रॉंग होणार आणि इतकी इंडस्ट्री ती स्ट्रॉंग होणार आणि कोणाला समजवावं नाही लागणार की पॉडकास्ट काय असतो. म्हणजे हे चॅलेंजिंग होतं. जेव्हा स्टोरी टेल काम आम्ही चालू केलं होतं तेव्हा सुद्धा असं होतं की पहिल्यांदा लोकांना हे माध्यम काय आहे हे समजवायला लागायचं. आता हे समजवायची गरज लागत नाही तर लोक येतात. आय थिंक पॉडकास्ट बाबतीत पण तसंच असेल की आता समजवायची गरज लागणार नाही. मला उलटं वाटतं की कदाचित पॉडकास्ट ऐकून लोक ऑडिओ बुक्स वर जास्त जातील, याचं कारण पॉडकास्ट हे पॅसिव्ह लिस्निंग असतं आणि अजूनही मराठीत ऑडिओ बुक्स असंच नाही ऐकत. लोकांचं पुस्तकांवर प्रेम आहे महाराष्ट्रातल्या, त्यामुळे ते 12 तासाचं पुस्तक असेल, मग ते काय छावा असेल, मुसाफिर असेल, तर ते लक्ष देऊन ऐकतात. तर हा जो शिफ्ट आहे विशेषतः यंग ऑडियन्सला, तो मला असं वाटतं की आधी पॉडकास्टवर लँड करेल कुणाच्या ना कुणाच्या ओव्हरऑल इकोसिस्टीमच्या, आणि मग म्हणेल की अरे हे झालं आता अजून काय एक्साइटिंग आहे, मग तो 4 तासाच्या 7 तासाच्या 10 तासाच्या पुस्तकावर जाईल आणि पुस्तक ऑडिओ ऐकायला लागेल. सो पॉडकास्ट विल हेल्प ऑडिओ बुक असं मला वाटतं. आता मला विचारायचं की हे पूर्णपणे नवीन माध्यम आहे, तर तुम्ही तिघही या माध्यमाकडे कसे आलात? म्हणजे प्लॅन होतं का इंटरेस्टिंग वाटलं आणि करून बघूया असं वाटलं, तर तुमच्या तिघांची जर्नी कशी होती? मगाशी मी जसा उल्लेख केला की स्टोरी टेल कट्टा जसं आपण सुरू केला 2018 एप्रिलमध्ये आम्ही पहिल्यांदा तो हा केला. आत्ता जसा उल्लेख केला की पॉडकास्टिंग हे लोकांना याच्या जवळ येईल, ऑडिओ बुकच्या जवळ आणेल, बरोबर. हाच विचार करून योगेशनी तो विषय मांडला, योगेश दशरथींनी, तेव्हा स्टोरी टेल आपलं नोव्हेंबरमध्ये लॉन्च झालं होतं 2018 आणि त्यावेळी पॉडकास्ट आपण सुरू करूया जेणेकरून लोकांना हे ऑडिओची ऐकायची सवय तरी होईल, वेगवेगळे विषय घेऊन अशाने आपण ते सुरू केलं. आणि तेव्हा ऍज अ प्रोड्युसर म्हणून मी काम सुरू केलं, काही काही याला मी स्वतःच सगळ्या गोष्टी करत होतो. त्याच्यातला बारीक सारीक सगळा तपशील मला हळूहळू माहीत होत गेला, अनेक गोष्टी नवीन शिकायला मिळाल्या, उत्साहाने आम्ही त्या केल्या, सगळ्या इंटरेस्टिंग गोष्टी होत्या, अनेकांना भेटायची संधी मिळाली आम्हाला, लोकांना समजून घेण्याची पण एक सवय लागली, समजून सांगण्याची पण एक सवय लागली, कारण हे माध्यम नवीन होतं आणि त्याच्यातनं याचा एक आवाका काय आहे. त्याचबरोबर सगळ्यात आधी म्हणजे स्वतःला एक लिस्नर व्हावं लागलं, कारण जोपर्यंत तुम्ही चांगले लिस्नर नसाल तोपर्यंत तुम्ही ऐकवू शकत नाही लोकांना. मग तो प्रवास आमचा सुरू झाला कालांतराने. मग आम्ही त्याच्यात छोटे छोटे प्रयोग करत गेलो, नंतर उर्मिला पण ऍज अ होस्ट जॉईन झाली आणि तो प्रवास पुढे होत गेला. त्याचवेळी मग मागच्या वर्षी हा सगळा प्रवास सुरू असताना योगेश्वरला पुढं आपल्याला अजून चेंजेस करायचे आहेत आणि काय चेंजेस करायचे, स्पेसिफिक शो करायचे आहेत आणि ते काय चेंजेस होते ते तुम्हाला माहिती आहे. आणि काही महिन्यांपूर्वीच आपण ते सुरू केले, संडे विथ देशपांडे हा एक मला हे केला, तसंच उर्मिलाचा द उर्मिला शो सुरू झाला. बरोबर. सो संडे विथ देशपांडे आणि उर्मिलाचा शो हे दोन्ही शो स्टोरी टेलवरती उपलब्ध आहेत आणि याचे 7 ते 8 एपिसोड रिलीज झाले आहेत. संडे विथ देशपांडे दर रविवारी नवीन एपिसोड येतो आणि उर्मिलाचा शो जो आहे द उर्मिला शो त्याचा दर बुधवारी नवीन एपिसोड येत असतो. आणि संडे विथ देशपांडे हा पुरुषांसाठीचा, पुरुषांसाठी असं म्हणणार नाही, मी सगळ्यांसाठीचाच आहे, पण तसा तो टीजी डोळ्यापुढे ठेवून तयार केला गेलेला शो आहे आणि उर्मिलाचा महिलांसाठीचा, पण तो पण असा काय स्पेसिफिक महिला नाही म्हणता येणार. आणि विनायकचा नवीन शो आपण पुढच्या वर्षी घेऊन येतोय, विनायक त्याबद्दल थोडंसं सांगशील? सो युथफुल टॉक्स नावाची ती पॉडकास्टची सिरीज असेल आणि यंग अचीवर्स वेगवेगळ्या क्षेत्रातले सेलिब्रेट करणं आणि त्यांचं आयुष्य एक्सप्लोअर करणं की ते कसे आले काय आले, विशेषतः जो डोमेन माझ्या आवडीचा डोमेन आहे सोशिओ पॉलिटिकल इकॉनॉमिकल आणि बिझनेस, ज्याला आपण काय म्हणूया की नॉन एंटरटेनमेंट नॉन फिक्शनवाला, यातले काही लोक असतील आणि तो एक वेगळा डोमेन लोकांना मिळावा, लोक काही इन्स्पायर होतील, तरुण खूप येतात स्टोरी टेलवर विशेषतः सिलेक्ट मराठीनंतर, त्यांना काहीतरी छान ऐकायला मिळेल असं काहीच त्या पॉडकास्टचं स्वरूप असणार आहे. ओके.
आणि द उर्मिला शो बद्दल काय सांगशील उर्मिला, कारण खूप इंटरेस्टिंग पद्धतीने तू चालू केलं होतंस, म्हणजे तुझ्या चॅनल वरती सर्व्हे टाइप घेतला होतास आणि मग त्यातनं विषय सिलेक्ट केलं होतेस, त्याबद्दल सांगशील? हां, तर मग आता ऍक्च्युली मला हे कॉन्सेप्ट अगदी तू बरोबर सांगितलं सुकीर्त, की माझा उर्मिला निंबाळकर नावाचा ऑलरेडी युट्यूब चॅनल आहे आणि तो स्टार्ट करण्याच्या मागे पण असाच एक हेतू होता की मला स्त्रियांसाठी काहीतरी करायचं होतं, मुलींसाठी काहीतरी करायचं होतं. त्याच्यामुळे त्याचे विषय पण तसेच आहेत की लाईफस्टाईल किंवा फॅशन किंवा रोजच्या जगण्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींवरून डाएट, येस. सो अशा सगळ्या या गोष्टींवरती माझे व्हिडिओज येत होते आणि ट्रॅव्हलसुद्धा, DIY आणि अशा सगळ्या गोष्टी. तर तो खूप मोठा प्रेक्षक वर्ग, महिला प्रेक्षक वर्ग ऑलरेडी तयार झालेला. आणि मग मला असं झालं की पॉडकास्टमध्ये जेवढा जास्त वेळ भरपूर कॉन्टेंट आपल्याला देता येतो, नंबर एक, म्हणजे जवळजवळ 45 मिनिट ते 1-1 तासापर्यंत सुद्धा आपल्याला पॉडकास्ट तयार करता येतो. आणि जसं सर म्हणाले की आपल्याला तो पॅसिव्हली, म्हणजे कोणतं तरी काम करत करत कृती करत करत ऐकता येत असल्यामुळे संपूर्ण पॉडकास्ट एपिसोड ऐकला जातो. त्याच्यामुळे मला असं झालं की सतत आपण एक 10-15 मिनिटं किंवा यूट्यूबच्या व्हिडिओची कपॅसिटी असते 20-25 मिनिटं, खूप झालं, त्याच्यापेक्षा जास्त व्हिडिओज पाहिले जात नाही आणि महत्त्वाचे विषय मात्र पोचत नाहीत. म्हणून माझ्या डोक्यामध्ये ही संकल्पना होतीच की काहीतरी स्त्रियांविषयी, स्त्रियांसाठी घेऊन यावं. येस, येस, पुढचा तो शब्द ते पण मी आता इन्क्लूड करणार होते. त्याच्यावरून ती संकल्पना सुचली आणि मग मी सर्व्हे घ्यायला सुरुवात केली. तर मी यूट्यूबच्या व्हिडिओजमध्ये अगदी शेवटाला मी विचारायला सुरुवात केली की तुम्हाला कोणत्या कोणत्या प्रश्नांवरती, विषयांवरती मी पॉडकास्टचे एपिसोड्स घेऊन यायला आवडेल. तर माझ्या लक्षात यायला लागलं लोकांच्या कमेंट्सवरून, सगळ्या बायकांच्या रिस्पॉन्सवरून, की खूप रोजच्या आयुष्यातले जे जे प्रश्न असतात ना, म्हणजे ऑर्गॅनिक भाजी कशी ओळखावी. आता ऑर्गॅनिक ऑर्गॅनिक सगळे म्हणतात खरं, तर ते लिटरली आता ट्रेंड किंवा फॅड झाल्यासारखं झालं आहे, पण ते आवश्यक पण आहे, प्रचंड आवश्यक आहे हेल्दी लाईफस्टाईलसाठी. तर मग दोन भाज्या मी हातामध्ये उचलल्यानंतर नक्की केमिकल फवारणी केलेली आणि ऑर्गॅनिक सेंद्रिय अशी भाजी मी ओळखणार कशी? तर अशा विषयांवरती ना यूट्यूब व्हिडिओज आहेत ना, बाहेर फ्रँकली स्पीकिंग गुगल उघडल्यानंतर इतके टेक्निकल सगळे ब्लॉग्स येतात आणि स्त्रियांच्या या आयुष्यातल्या जे प्रश्न आहेत त्याच्याविषयी बोलणारा किंवा कॉन्टेंट असा कुठेच नाही असं माझ्या लक्षात आलं. म्हणजे माझं छोटंसं घर आहे आणि मला एक माझी स्वतःची घरातली घरगुती शेती करायची आहे, किंवा रोपं कोणती घरात, कुंड्या कोणत्या मी लावाव्या वगैरे वगैरे, अशा सगळ्या गोष्टींकडे कसं बघावं, किंवा डिलिव्हरीनंतरचं वेट लॉस आणि डिप्रेशन जे येतं महिलांना आणि सगळ्या गोष्टी. तर म्हणून मग माझ्या लक्षात आलं सेम ते प्रश्न येत आहेत, त्यामुळे त्याला घेऊन करावं. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आला की आता हे इतके मोठे विषय आहेत ना, जसं माझं शिक्षण फॅशन डिझायनिंगमध्ये झालं आहे, त्याच्यामुळे मेकअप, स्किन केअर, कपडे हे फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम केल्यामुळे आणि शिक्षणामुळे हे मी खूप छान मी सांगू शकते, कारण मी त्यातली एक्सपर्ट आहे. पण म्हणजे माझ्याकडे इतर अजिबातच, माझ्याकडे आपल्याला जी वरवरची माहिती असते तेवढीच. त्यामुळे मला असं झालं की नुसत्या चर्चा करून उपयोग नाही, त्याचं सोल्युशन मिळायला पाहिजे. लावल्यानंतर जो प्रश्न किंवा जो विषय ना, त्याचं डायरेक्ट उत्तर मिळायला पाहिजे. पोटा घेर कसा कमी करावा, तर ती नुसती चर्चा, तर मग ती व्हेरी ऑनेस्टली स्पीकिंग बातम्यांमध्ये बघायला मिळते, टीव्हीवरती बघायला मिळते, सोशल मीडिया, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आहे, येस, एक्झॅक्टली. पण त्याचं सोल्युशन कसं मिळणार? म्हणून मग मी विचार केला की स्त्रियांसाठी स्त्रियांचे विषय घेऊन, आणि आतापर्यंत सुदैवानं फक्त एक मेल एक्सपर्ट सोडल्यास सगळ्या स्त्रिया एक्सपर्ट्स मिळाल्या, तज्ज्ञ आणि त्या त्या विषयातल्या त्या त्या क्षेत्रात काम करणाऱ्या वर्किंग अशा एक्सपिरियन्स्ड असे एक्सपर्ट्स मिळाले आणि त्यांच्याबरोबर द उर्मिला शो सुरू झाला. ओके, आता तिघांचाही छान शो आहेत, तर मला अजून एक विचारायचं आहे प्रचंड प्रॅक्टिकल, जो सगळ्यांना पहिल्यांदा प्रश्न पडतो, तो म्हणजे साधारण पैशाचं साधारण कसं समीकरण असतं पॉडकास्टचं, पैशाचं सुद्धा, आणि सगळेजण फक्त पैशासाठी करत नाही तर प्रसिद्धी सुद्धा. तर तुमचा एक ब्रँड एस्टॅब्लिश होणं आपण म्हणतो तसं, तर तसं साधारण किती वेळ लागतो, कशा पद्धतीचे पैसे मिळतात, किंवा हे पूर्णपणे काय इक्वेशन आहे याचं पैशांचं? विषय असा आहे, पैसे पैसे हा विषय फार सापेक्ष आहे तसं पाहायला गेलं खरं, आणि मीच नव्हे तर सगळेच मला अग्री हे करतील की ज्यांच्याकडे कंटेंट आहे आणि तो लोकांपुढे यावा, या तळमळीतनं जे पॉडकास्ट मध्ये आलेले आहेत त्यांच्या दृष्टीने पैसा हा विषय महत्वाचा आहे, पण तो खूप प्रायोरिटीचा आहे अशातला भाग नसतो पहिली गोष्ट. तरी सुद्धा असे अनेक उदाहरणं देता येतील की जिथं दे आर अर्निंग व्हेरी गुड आउट ऑफ द पॉडकास्ट. म्हणजे उदाहरण मला अमित त्रिवेदीचं देता येईल, त्यांचं सीन अँड द सीन, अमित वर्मा, अमित वर्मा सॉरी,
त्यांनी खूप छान पद्धतीने ते डेव्हलप केलेलं आहे आणि त्याच चॅनेलवरून नॉट ओनली त्याचा पॉडकास्ट त्यांनी लोकप्रिय केला त्याच्यातून त्यांनी अर्निंग सुद्धा चांगल्या पद्धतीने किंवा मॉडेल त्यांनी सेट केलं तर असे अनेक उदाहरणं आपल्याला देता येऊ शकतात. पण आता त्याच्यासाठी त्यांना किती वेळ द्यावा लागला असेल हा फार महत्वाचा विषय आहे. पॉडकास्ट मधून तुम्ही तुमचा एक लिस्नर तयार करता सगळ्यात महत्वाचं. अनलेस अँड अंटिल तुमचा एक लिस्नर किंवा तो क्लास जोपर्यंत तयार होत नाही तो आणखी डेव्हलप होत नाही. नुसतं तयार होणं वेगळी गोष्ट, डेव्हलप होणं पण वेगळी. बरोबर. त्यासाठी तुम्हाला स्वतःवरती खूप मेहनत घ्यावी लागते. नुसताच विषय किंवा त्याची मांडणी एवढाच विषय नाही. पॉडकास्ट उत्तम पद्धतीने पोहोचवणं हा सुद्धा फार महत्वाचा भाग आहे. तो जर झाला तर ह्याच्यात अर्थकारण खूप सोपं होऊन जात भविष्यात. पण ही एक प्रकारची बेगमी आहे. तुम्ही ती तुर्तास तरी निष्काम कर्मयोग करा, त्यानंतर तुम्हाला तिची फळ आपोआप. याला मी थोडं वेगळ्या पद्धतीने सांगेन. म्हणजे मुद्दा तर मान्य आहे, अगदीच तिघांनाही मान्य होणारा मुद्दा ते असा आहे की हे तुम्ही कशाशी कम्पेअर करून पैसे मोजता हा मुद्दा आहे. जेव्हा एखादा लेखक पुस्तक लिहितो तेव्हा त्याची रॉयल्टी त्याला कित्येक वर्ष मिळत राहते आणि ती वर्षाला कमी असते, अगदी काही हजारात असते. पण 10 वर्षाचा विचार केला टोटल तर ती टँजिबल सायझेबल असते. मला असं वाटतं की पॉडकास्टही असंच होणार आहे. कारण पॉडकास्ट हे चिरकाल टिकणारे आहेत. बहुतांश पॉडकास्ट यातले अजून 5 वर्षांनी ऐकता येतील, 10 वर्षांनी ऐकता येतील. आणि जशी रॉयल्टी मिळायची लेखकाला तशी ती पॉडकास्टला मिळत जाईल. आता इंग्लिशमध्ये भरपूर पैसे मिळवणारे पूर्ण वेळ लेखक आहेत, म्हणून भरपूर पैसे मिळवणारे पूर्ण वेळ पॉडकास्टरही होणार आहेत, होत आहेत. तसंच मराठीत ज्यावेळी पूर्ण वेळ लेखक पैसे मिळवणारे होतील तसेच पॉडकास्टर करणारेही पूर्ण वेळ पॉडकास्टर होतील. पण याच्यात अजून एक गंमत सांगतो की ज्यावेळी आज कित्येक जण व्हिडिओ करतात की मी युट्यूब मधून इतके कमावतो तितके कमावतो. मी युट्यूब चॅनल चालवतो पण मी सांगतो की तो माझा पूर्ण वेळ व्यवसाय नाही, माझी आयटी कंपनी कन्सल्टन्सी आहे, त्यातनं मी कमावतो आणि युट्यूब मध्ये इन्व्हेस्ट करतो, माझा हाऊस आहे. एक वेळ अशी येईल की जेव्हा ते पण सेल्फ सस्टेनिंग होईल. पण जेव्हा युट्यूब सुरू झालं तेव्हा कुणाला माहित नव्हतं की हा इतक्या बिलियन डॉलरचा बिझनेस होईल. सो जेव्हा इकोसिस्टम उभा राहते तेव्हा इट फाइंड्स अ वे टू मॉनिटाइज इट. सो आता आपण अर्ली स्टेज लावू, कदाचित 2 वर्षानं परत आपण असं बसलो तर मी सांगू शकेन की याचं मॉडेल युनिट इकॉनॉमिक्स असं आहे, इतकं तास ऐकल्यावर इतके रुपये मिळतात, तुम्ही करा. ती फेज यायची आहे. आणि जे आधीपासून इथं असतात त्या अर्ली अडॅप्टर्सना तेव्हा फायदा होतो. त्यामुळे त्यावेळी इथं बसलेली तिघ जण सगळ्यात जास्त पैसे कमावणार एवढं मी नक्की सांगतो. पायोनियर्सना तो खूप मोठा, जसं मी म्हटलं फायदे तोटे, खूप मोठा फायदा पडतो बिकॉज दे हॅव स्टार्टेड इट. आणि मला असं वाटतं की जसं थिंक बँक यूट्यूब चॅनल आहे, तुझा द उर्मिला शो आहे, स्वतःची तुझी पण मीडिया फर्म आहे, तर जेव्हा तुम्ही पॉडकास्ट तुमचा एक प्रेक्षक वर्ग तयार करता तेव्हा तुमचे जे बाकीचे बिझनेस आहेत त्याला सुद्धा ते खूप पूरक पोषक होत. म्हणजे आपण म्हणतो शेती आणि शेतीला पूरक पोषक व्यवसाय, तर त्यामुळे ते एकत्रितच आय थिंक ते सगळं ग्रो होतं. आणि अजून एक मला जाणवतं, तुम्ही कंटेंट मध्ये काम करत असल्यामुळे मला एक गोष्ट नेहमी जाणवते की बऱ्याचदा काय होतं की लिखाणातून सगळ्याच गोष्टी येतात असं नाही. बरोबर. एखादी तू मुलाखत घेतो कोणाची आणि ती तुला छापायची आहे, ठीक आहे, त्याच्यात सगळेच मुद्दे कव्हर होतात असं नाही. काही गोष्टी स्किप होऊन जातात. पण पॉडकास्ट मध्ये किंवा बोलताना संवादातनं तुम्हाला त्या गोष्टी मिळू शकतात. आणि दुसरी अजून एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे एखाद्याला बोलत करणं आणि तुम्ही दोघं बोलताय तर तुमची चर्चा ऐकायला मला खूप इंटरेस्ट वाटत असतो. किंवा कुठं काही चाललंय ही भारतीय आपली वृत्ती आहे की दुसऱ्यांच्या गप्पांमधनं आनंद मिळणं, श्रवण सुख घेणं, म्हणजे मी चांगल्या अर्थाने तर ही ह्याला सुद्धा हे खूप पूरक आहे माध्यम. अगदी बरोबर. आपण आधीचे इन्कम बद्दल बोलत होतो आणि आपोआपच तुलना होते यूट्यूब प्लॅटफॉर्मची आणि पॉडकास्टची. तर आत्ता परदेशातला रिसर्च, आत्ता रिसेंट डाटा असा आहे इंग्रजीचा, तरी मी हे मराठीबद्दल नाही सांगू शकणार, पण दोघांनी खूप परफेक्ट सांगितलं की आत्ता ते बनतंय, घडतंय आणि काही काळानंतर आपल्याला त्याचे एक्झॅक्ट आकडे पण सांगता येतील. पण आत्ता इंग्रजीमध्ये सांगायचं झालं तर कोणत्याही एका वेस्टर्न कंट्रीमध्ये किंवा आपल्या भारतातसुद्धा एक इंग्रजीचा यूट्यूब चॅनल काढल्यानंतर महिन्याला जेवढे पैसे मिळतात त्याच्यापेक्षा
डबल पैसे इंग्रजी पॉडकास्टचा चॅनल काढल्यानंतर, शो सुरू केल्यानंतर मिळतात. कारण की त्याचं कारण असं आहे की तुम्हाला स्पॉन्सरर्स खूप लवकर मिळायला लागतात पॉडकास्टमध्ये. त्याच्यानंतर खूप मोठा कॉन्टेंट तुम्ही तयार करता, एक एक पाऊण पाऊण तासाचा, त्याच्यामुळे तुम्ही जास्त जाहिराती, जास्त खूप चांगले ब्रँड्स इनकॉर्पोरेट करू शकता. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट अशी आहे की बऱ्याचदा माध्यमसुद्धा खूप चांगले पैसे देतं. फॉर एक्झाम्पल, आता स्टोरीटेल ॲप फारच कमाल आहे आणि 20 देशांमध्ये ती गेलेली कंपनी आणि ॲप आहे. त्याच्यामुळे स्टोरीटेलवरच्या पॉडकास्टरला किंवा पॉडकास्ट शोला खूप चांगले पैसे मिळतात. अगदी त्याच पद्धतीनं इतर जे पॉडकास्टचे ॲप्स आहेत, तर ते तो प्लॅटफॉर्म तुम्हाला किती पैसे देतो त्या कॉन्टेंट क्रिएटरला, याच्यावरती पण ते अवलंबून आहे. तर हे पैसे खरंच खूप चांगले आहेत जर तुम्ही यूट्यूबची तुलना केली तर. ओके, थँक्यू, खूप छान. आता फक्त जाता जाता मला एवढंच फक्त विचारायचं आहे की जे नवीन पॉडकास्टर आहेत की ज्यांना यायचं आहे किंवा स्वतःचा पॉडकास्ट निर्माण करायचा, शो निर्माण करायचा आहे, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल किंवा मित्राचा सल्ला म्हणू शकतो आपण, तर काय सल्ला देणे इतपत खरं आपण मोठे नाहोत, कारण आपण आपण शिकतोय अजूनही मला नेहमी वाटतं. पण मी एक गोष्ट नक्की सांगू शकतो की जेव्हा बोलण्याची वेळ येते ना, तेव्हा आधी तुम्ही केलं असलं पाहिजे काही गोष्टी. त्याच्यामुळे जोपर्यंत आपण एखादी गोष्ट पूर्ण करत नाही, मी जसं मगाशी म्हटलं की ह्या 2-2.5 वर्षांमध्ये खूप गोष्टी शिकायला मिळाल्या, आम्ही ते शिकलो, तर फक्त आधी तुम्ही उत्तम श्रोते जरी झालात पहिल्यांदा, तुम्हाला जर पॉडकास्टर बनायचं असेल, उत्तम श्रोते जरी झालात पहिल्यांदा, तर ही एक पायरी तुम्ही चढलेली आहे. त्यानंतर आपल्याकडे काय उत्तम कंटेंट आहे हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की जो आपण देऊ शकतो लोकांना आणि ज्याच्यात लोकांनाही इंटरेस्ट वाटेल हे ओळखता आलं पाहिजे. मग तिसरी गोष्ट, तिसरा टप्पा तो म्हणजे तो पोहोचवायचा कसा. मग तुम्ही कुठल्या चॅनल मधून जायचंय, काय जायचंय, कसा का स्वतःच तुम्ही चॅनल काही बनवणार आहात, त्याच्या पुढचा महत्वाचा टप्पा आहे की तो लोकांपर्यंत पोहोचवायचा कसा. म्हणजे उत्तम कंटेंट तयार केलेला आहे आपण, उत्तम पॉडकास्ट आहे माझा, पण तो लोकांपर्यंत जर पोहोचलाच नाही तर कुणी ऐकणार नाही. तर ह्या सगळ्या गोष्टींची साखळी बनवण्यासाठी तुम्हाला स्वतःला वेळ द्यावा लागेल, स्वतः तुम्हाला बरेच बदल करावे लागतील. आणि मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो, मी अगदी सुरुवातीला 2 वर्षांपूर्वी जसा होतो तसा आता नक्की नाहीये. आता थोडेसे 2-3 गोष्टी मला सुधारणा माझ्यात करून घ्यावी लागली आणि उर्मिला त्याची साक्षीदारही असेल कदाचित. अगदी आपण सुरुवात जेव्हा केली होती त्यावेळी आणि आता, कारण टप्प्यागणित तुम्हाला सुधारण्याची संधी आहे. तर हे सगळं मनात ठेवून जर तुम्ही तुमची तयारी असेल, मानसिक तयारी असेल, तर तुम्ही नक्की याच्यात यशस्वी ठरू शकता. मी याच्यात थोडं ऍड करीन, हे सगळं तर मान्य अर्थात, पण एक म्हणजे कोणी ओव्हरनाईट स्टार युट्यूबवर पण होत नाही, तर पॉडकास्टमध्ये तर नाही होणार. सो जर का लंबी म्हणजे बॅटिंग चांगली करायची असेल तर या, आणि जे कोण येणार आहेत त्यांना आत्तासारखी सुवर्ण संधी नाही, कारण पोस्ट कोविड लोकांचा ऍक्सेप्टन्स वाढलाय. मी विदाऊट स्टुडिओ नुसत्या झूमवरून बेसिक लॅपटॉपच्या मायक्रोफोनवरून रेकॉर्ड केलेले लोक कन्झ्युम करतात, पण तुम्ही काय देणार हे महत्वाचं आहे. सो मी जे कोण आत्ता बघतात त्या इच्छुक पॉडकास्टरना सांगेन की स्टार्ट नाव आत्ता स्टार्ट करा. आम्ही आमच्या स्टार्टअपच्या भाषेत म्हणतो की ट्राय अ लॉट अँड कीप व्हॉट वर्क्स. सो तुम्हाला कळणार नाही की काय ऑडियन्सला आवडते, यू हॅव टू ट्राय 10 थिंग्स. आम्ही पण थिंक बँक मध्ये पण 10 गोष्टी ट्राय केल्या, 3 गोष्टी चालतायत ते कळलं आणि त्या पुढे करत गेलो. सेम यांची स्टोरी आहे, सेम हिची असेल. सो अशा पद्धतीनं ट्राय करत राहा, टाकत राहा, लोकांकडून येतो फीडबॅक की जमलं नाही, जमलं, चाललं नाही, व्ह्यूज येतात, लाईक्स येतात. 6-8 महिने सापडून जाईल मार्ग, तोपर्यंत मार्केट अजून पुढे झालेलं असेल. सो ऑल पॉडकास्टर्स आर वेलकम आणि त्यामुळे इकोसिस्टम वाढणार. व्हेरी ट्रू, एकदम परफेक्ट सांगितलं. म्हणजे टेक्निकल संतोष सरांनी आणि ही सेड इट ॲब्सोल्युटली राईट. त्यामुळे त्याच्यात मला काही आता भर घालायला काहीच नाही आहे. आय कॅन जस्ट से माझ्या अनुभवावरून की जेव्हा तुम्ही ॲक्च्युली खूप क्लिशे आणि फिलॉसॉफिकल वाटतं हे, पण गुळगुळी ते वापरून म्हणूनच ते क्लिशे आणि खरं आहे म्हणूनच ते क्लिशे आहे की जेव्हा तुम्ही अमेझिंग कॉन्टेंट तयार करताना तो पोचतोच. सो त्याच्यामुळे क्रिएट अ ग्रेट ग्रेट कॉन्टेंट, आणि मग तो यूट्यूबसाठी असेल, पॉडकास्टसाठी तर नक्कीच, कारण की ऑडिओमध्ये आणखी एकाग्रता कमी होत जाते व्हिडिओपेक्षा. सो त्याच्यामुळे जर तुम्ही तो जो एंगेजमेंट किंवा तो हुक तो नाही ठेवला ना, तर यू विल लूज युअर ऑडियन्स. सो त्याच्यामुळे क्रिएट ग्रेट कॉन्टेंट, नंबर 1. कंटिन्यू
कंटिन्युअसली सातत्यानं भरपूर व्हॅल्यू ॲड करा, भरपूर द्या लोकांना. आणि दुसरं म्हणजे महत्त्वाचं, जस्ट स्टार्ट डुईंग इट, जस्ट लाईक ही सेड की देर इज नो अ करेक्ट टाईम ऑर राईट टाईम किंवा काय असं. आणि ॲब्सोल्युटली एकदम करेक्ट सांगितलं संतोष सरांनी पण की इट्स अ लॉंग गेम, म्हणजे आणि खूप बदल करत शिकत त्याच्यामुळे. म्हणजे आता जो रोगन जो जगातला सगळ्यात मोठा नंबर वन पॉडकास्टर आहे, तर तो ही इज अ फुल टाईम पॉडकास्टर, तर तो होण्यामागे त्याचं पॉडकास्टर सुरू झाला 12 वर्षांपूर्वी, तर 10-11 वर्षांपूर्वी तो उचलला गेला, म्हणजे 1-2 वर्षांपूर्वी तो उचलला गेला. मग 10 वर्ष तो कंटिन्युअसली रन करतोय आणि आता सगळे बिगेस्ट हॉलिवूड स्टार्स हे मरतात त्याच्या पॉडकास्टच्या एपिसोडमध्ये येण्यासाठी. आणि जस्ट लाईक यू सेड की 3-3 तासाचा तो कॉन्टेंट आहे आणि लोक 3-3 तास कन्झ्युम करतात, त्याच्यात मी पण आहे. मी 3-3 तास त्याचं पॉडकास्ट ऐकत असते किंवा बघत सुद्धा असते, त्याच्यामुळे त्याला राईट टाईम नाही आहे, स्टार्ट करा. आणि लॉंग टर्मचा गेम आहे, त्याचा विचार करा आणि जस्ट व्हॅल्यू. थँक्यू, खूपच छान. म्हणजे जे नवीन पॉडकास्टर आहेत किंवा ज्यांना पॉडकास्टबद्दल उत्सुकता आहे त्या सगळ्यांना नक्कीच हे इंटरेस्टिंग वाटलं असेल. आणि जसं संतोषने मुद्दा सांगितला की जर चालू करायचा असेल तर ऐकायला चालू करा, आणि ऐकायला जर चालू करायचं असेल तर संडे विथ देशपांडे, द उर्मिला शो आणि विनायकचा शो पुढच्या वर्षी म्हणजे जानेवारी पुढच्या महिन्यातच येतोय, युथफुल टॉक. त्याचा वार साधारण मंगळवार असेल असा आम्ही ठरवतोय, त्यामुळे हे तिन्ही पॉडकास्ट शो ऐकून तुम्ही चालू करा आणि त्यामुळे त्यात तुम्हाला बऱ्याच गोष्टी समजू शकतील. आणि स्टोरीटेलचं जर तुम्ही फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेज पण तुम्ही नक्की फॉलो करा, त्यावर तुम्हाला कळेल की कुठले नवीन नवीन शोज येत आहेत, त्याबद्दलची माहिती तुम्हाला मिळू शकेल. त्यामुळे ऐकत राहा आणि असेच आम्ही भेटत राहू.